नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महाडिकांना शिवसेनेची ताकद दाखवू शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकरांचा सूचक इशारा. वन विभागाच्या जागेतून रिलायन्स कंपनीची फायबर केबल टाकण्याच्या कामात आर्थिक व्यवहार, शहर आणि जिल्हा काँग्रेसचा आरोप. शिंगणापूर फाटा ते फुलेवाडी जकात नाका खराब रस्त्यात दुचाकी स्वारानं केलं लोटांगण आंदोलन, अपघातानंतर दुचाकी स्वाराचा संताप. मटणाच्या दर्जावरून महानगरपालिकेतील बैठक ठरली वादळी, सर्वपक्षीय कृती समितीनं प्रशासनाला विचारला जाब. आणि सूर्यग्रहणाबद्दल शहरासह ग्रामीण भागात कमालीचं औत्सुक्य. एलेक्झा पार्क कोल्हापूर, एन एपिटोम ऑफ रॉयल्टी, लक्झरी अँड क्लास. द टाइम हॅज कम फॉर कोल्हापूर टू शाईन एज वन ऑफ इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग न्यू सिटीज. पॉइज टू ऑ कोल्हापूर इज सेट टू सरपास ऑल स्टँडर्ड्स. And at the helm is Elixir Park, the latest project by Ajay Sinha Videsai Builders and Developers. Unique 2 BHK to 5 BHK luxurious apartments with world-class amenities. Located at the pulsating heart of the city with the best construction quality built to last eons. Kolhapur is the place to be. Elixir Park is the place to be. Welcome to Elixir Park, rise of a new city. नमस्कार, बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सत्तांतर अटळ असल्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केलंय. माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांना शिवसेनेची कोल्हापूर जिल्ह्यात काय ताकद आहे हे दाखवून देऊ असा इशाराही दुधवडकर यांनी दिलाय. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांनी शिवसेना नेत्यांची मतं जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना दुधवाडकर यांनी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू असून माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांना शिवसेनेची ताकद दाखवू असा इशारा दिला. शिवसेना ही किंग मेकरच्याच भूमिकेत असणार आहे. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आज पक्षाचे उद्धव साहेबजींचे पक्षप्रमुखांचे नेतृत्व म्हणून इथे आलात, तो तुम्ही आम्हाला आदेश द्याल, तो द्याल, त्यांचं सगळं ऐकून घेतलं, तो आदेश द्याल, त्याला ते मान्य आहे. सर, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेला अध्यक्षपद मिळावं अशी मागणी करत स्थानिक राजकारणाचा विचार करावा असं मत दुधवाडकर यांच्याकडे व्यक्त केलं. आमचा प्रस्ताव साजिक आहे की शिवसेनेला या ठिकाणी पहिल्या प्रस्तावामध्ये अध्यक्षपद आणि एखादं सभापतीपद दिलं तर जो प्रस्ताव तुम्ही स्वीकारा. आज राज्यामध्ये महाविकास आघाडी झाल्यानंतर शिवसेनेबरोबर आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 15 मंत्रीपदं आणि 13 मंत्रीपदे मिळतात आणि शिवसेनेला 16 मंत्रीपदे मिळाली. हीच भूमिका सगळी न्यायप्रविष्ट असेल तर त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदमध्ये आज अध्यक्षपद 10 मेजॉरिटीवर होत असताना अध्यक्षपद आणि एखादं पद दिलं तर तेवढा मानसन्मान आमचा ठेवला तर निश्चितपणे मागं जायला अडचण नाही. या बैठकीत राज्याप्रमाणे महाविकास आघाडीनं जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करावी असं मत बहुतांश पदाधिकारी आणि नेत्यांनी मांडल्याचं समजतंय. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, जिल्हाप्रमुख संजय पवार, कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके आदी उपस्थित होते.
कोल्हापूर वनविभागाच्या जागेतून विनापरवाना ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यात आली असून यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसनं केलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. वनसंवर्धन कायदा 1980 अंतर्गत केंद्र सरकारची परवानगी न घेता कोल्हापूर वनविभाग कार्यालयातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी परवानगी दिल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित अधिकाऱ्याचं यामध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या संदर्भात आज कार्यकर्त्यांनी उपवन संरक्षक हणमंत धुमाळ यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी माहिती द्यायला टाळाटाळ केली. वनविभागाकडून याबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तुम्हाला करायचं काय? खाली डोकं वर पाय. बंद करा, बंद करा. तुम्हाला सभागृह बंद करा. या तुम्हाला करायचं काय? खाली डोकं वर पाय. या अहवाला मला मान्य नाही आहे आणि हा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे. यात 100% भ्रष्टाचार झाला आहे हे आम्हाला माहीत आहे. आणि धुमाळ साहेबांनी अहवालात असं म्हणणं केलं की केबल होती, माझ्या काळात काय झालेलं नाही. धुमाळ साहेबांनी जरी अहवालात म्हटलं असेल की केबल होती ज्यावेळी तुम्ही, मी त्यावेळी नव्हतो. खरं धुमाळ साहेबांनी केबल काढायचा आदेश पण दिलेला, खरं केबल आत्तापर्यंत काढलेला नाही आणि आमच्याकडे पुरावा आहे की केबल अजून जागेवर आहे. मग जर धुमाळ साहेब म्हणतात केबल काढली म्हणून त्याचा खर्च दाखवला आहे, हे कुठल्या आधारे खर्च दाखवला आहे? आमचा धुमाळ शासकीय खर्च दाखवला आहे धुमाळ साहेबांनी. आमचा धुमाळ साहेबांच्यावर पूर्णपणे आरोप आहे की धुमाळ साहेब पण या भ्रष्टाचारात सामील आहेत. आणि आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या जागेवर केबल आहे त्या जागेवर आम्ही पूर्ण पंचनामा करून आम्ही शासनाला दाखवू. या निदर्शनांमध्ये प्रवीण पाटील, वैभव पाटील, मकरंद कवठेकर, रोहित पाटील, पार्थ मुंडे, सनी सावंत आदी सहभागी होते. कोल्हापूर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील शासकीय कार्यालये अन्यत्र हलवावीत अशी मागणी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं केली आहे. समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापूर शहरातील बहुतांशी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होतीये. शहरातील ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील शासकीय कार्यालये अन्यत्र हलवावीत अशी मागणी पुढे आली आहे. कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना या मागणीचं निवेदन दिलं. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेऊ असं आश्वासन दिलं. यावेळी समितीचे रमेश मोरे, संभाजी जगदाळे, गणी आजरेकर, राहुल ढवळे आदी उपस्थित होते. बरेचसे 60-70% शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल, अर्थात हे सर्वांच्या समन्वयाने होणं गरजेचं आहे. कलेक्टर साहेबांनी आम्हाला आता आश्वासित केलेलं आहे की त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही बैठक घेऊन प्रत्यक्ष व्हिजिट करूया आणि हा प्रश्न मार्गी लावू. कोल्हापूर गगनबावडा राज्यमार्गावरील फुलेवाडी नाका ते शिंगणापूर फाटा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आज एक अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. यामुळे अस्वस्थ झालेल्या महिलेच्या पतीनं रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लोटांगण घालत प्रशासनाचं लक्ष वेधलं. या अनोख्या आंदोलनामुळे सुमारे 2 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची, सार्वजनिक बांधकाम विभागाची की महानगरपालिकेची, यावरून शिंगणापूर फाटा ते फुलेवाडी जकात नाका या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यातील खड्ड्यांमध्ये विजय मोरे यांच्या दुचाकीला अपघात झाला. विजय मोरे हे पत्नी आणि मुलासह पडले. यामध्ये मोरे यांच्या पत्नीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर उद्विग्न झालेल्या विजय मोरेंनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत खड्ड्यांमध्ये लोटांगण घालत प्रशासनाचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला. मोरे यांच्या या संतप्त आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. करवीर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मोरेंना ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली. खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झालेत. विजय मोरेंनी आज ज्या पद्धतीनं प्रशासनाचं लक्ष वेधत आपला संताप व्यक्त केला त्याची दखल घेऊन तरी प्रशासन जाग होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कोल्हापूर शहरातील मटण दरवाढीचा मुद्दा दिवसेंदिवस अधिक तापत चाललाय.
आज विना तपासणी बकरी कापून मटण विक्री होत असल्याच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेतील बैठक चांगलीच वादळी ठरली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ही बैठक बोलावली होती. सर्वपक्षीय कृती समितीनं या बैठकीत विक्रेत्यांकडून विना तपासणी बकरी कापली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. माजी महापौर आर के पवार यांनी मटण विक्रेत्यांकडे महानगरपालिकेची सुमारे 1.5 कोटी रुपये रक्कम थकीत असल्याचं सांगितलं. प्रशासनाकडून यावर थातुरमातुर उत्तरं देण्यात येत होती. यावर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ॲडव्होकेट बाबा इंदुलकर आदींनी प्रशासनाला धारेवर धरलं. शहरातील अधिकृत मटण विक्रेते किती असा प्रश्न उपस्थित करतानाच तपासणी विना बकरी कापून मटण विक्री होत असल्याचा पुरावा म्हणून या बैठकीत बिनतारखेची पावती सादर करण्यात आल्या. विना तपासणी बकरी कापली जात असल्याच्या कृती समितीच्या आरोपावर कारवाईसाठी गेल्यानंतर दुकानं बंद असतात असं उत्तर आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील यांनी दिल्यानंतर कृती समितीचे सदस्य चांगलेच संतापले. त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन कारवाई कसं करतं असा सवाल उपस्थित केला. या बैठकीत यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बकरी तपासण्यासाठीच्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल तर खासगी तत्वावर तपासणी करू, मटण विक्रेत्यांकडील थकीत रक्कम वसूल करू अशी आश्वासने दिली. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा प्रश्न चर्चेने सोडवू असं सांगत जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होईल असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. ते काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते. गेल्या वेळेप्रमाणे आता गाफील राहणार नाही असंही आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 10 सदस्य असल्यानं शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले. आज आमदार सतेज पाटील आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर यांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. शिवसेनेनं अध्यक्षपदाची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राहील असं सांगितलं. मी हे कार्यक्रम झाल्यानंतर विस्ताराने आपल्याशी चर्चा करून त्या ठिकाणी नेमकं काय काय घडणार आहे याची माहिती आपल्याला निश्चितपणे देतो. मागच्या वेळी थोडक्यात आमची जिल्हा परिषदची सत्ता उठली नाही तर निश्चितपणे आम्हाला सत्तेची संधी होती, परंतु यावेळी मात्र आम्ही गाफील नाही आहोत. निश्चितपणे यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीची सत्ता ही जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये निश्चितपणे हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो. गेल्यावेळी आम्ही गाफील राहिलो त्यामुळे थोडक्यात सत्ता गमवावी लागली. आता मात्र आम्ही गाफील नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. माजी खासदार राजू शेट्टी हे देखील आपल्यासोबत राहणार असून सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर आपण सहजपणे गाठू असा दावाही आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केला. शिरोळसह परिसरात आज विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र आणि हिंदी महासागरात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ हवामान तयार झालंय. राज्यातील अनेक भागात पहाटेचा गारवा कमी झाला असून किमान तापमानातही वाढ झाली आहे. आज सकाळीही ढगाळ वातावरण होतं. 10 नंतर मात्र उन्हाची तीव्रता वाढली. 3 नंतर पुन्हा शिरोळ आणि परिसरात ढगाळ वातावरण तयार झालं. सायंकाळी 5 वाजता ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. शिरोळसह नृसिंहवाडी, अर्जुनवाड, जयसिंगपूर, मौजे आगर या परिसरात पाऊस झाला. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे बीएन शिर्के यांची श्री महालक्ष्मी दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध. नारायणी नमोस्तुते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत. ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळं
कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. मायेचा स्पर्श तू, प्रेमाचा बंध तू, आनंदाचा क्षण तू, आपुलकीचा धागा तू, नात्यांचा दृढ विण तू. फर्निचरच्या बाबतीत माझ्या स्मार्ट बायकोची स्मार्ट चॉईस. बाचोळकर फर्निचर्स घराला देई रूप नवे, स्वप्नांना देई पंख नवे, घराला देई रूप नवे. बाचोळकर फर्निचर्स मॉल. ब्रेक नंतर जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. शारीरबोध संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा राजश्री साकळे यांना सावित्रीबाई फुले जीवनगौरव पुरस्कार, पुणे इथं झालेल्या निर्भया चिंतन परिषदेत करण्यात आला गौरव. बडणगेतील श्रेया बरालेचं शालेय राष्ट्रीय कुडो स्पर्धेत यश, मध्य प्रदेशात झालेल्या 17 वर्षाखालील 44 किलो वजन गटात पटकावला पहिला क्रमांक. बेळगाव इथल्या खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आणि टेबल टेनिस अकॅडमीच्या खेळाडूंचं यश, खुल्या गटात विवेक कुंभार विजयी, 10 वर्षाखालील गटात वीरेन पाटील, 15 वर्षाखालील गटात अनिश सोनटक्के तर अद्वैत पोंद्रे 18 वर्षाखालील गटात ठरले विजेते. पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेन्शन सेंटरबाबत खोटे बोलले, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप. नमस्कार, विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या वर्षातील अखेरचं सूर्यग्रहण पाहण्यास कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठासह अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. खगोलप्रेमींसह सर्वसामान्यांनी हे ग्रहण पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वर्षातील अखेरच्या सूर्यग्रहणाचा आनंद आज कोल्हापूरकरांनी अनुभवला. सूर्यग्रहणाला सकाळी 8:04 सुरुवात झाली, मात्र यावेळी ढगाळ वातावरण असल्यामुळं काही काळ हे सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली नाही. मात्र काही काळानंतर ढगाळ वातावरण दूर झाल्यानं सूर्यग्रहण पाहता आलं. शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्रातर्फे स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाच्या छतावर आणि विवेकानंद महाविद्यालयाच्या छतावर सूर्यग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापुरातून पूर्णपणे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता आलं नसलं तरी सूर्याचा जवळपास 80% भाग चंद्राच्या सावलीनं व्यापल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. 28 डिसेंबरला मुंबई इथं होणाऱ्या राज्यस्तरीय फ्लॅग मार्चमध्ये जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलंय. फ्लॅग मार्चच्या नियोजनासंदर्भात आज काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं 28 डिसेंबरला राज्यस्तरीय फ्लॅग मार्चचं मुंबईत आयोजन करण्यात आलंय. या मार्चमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं यासाठी आज काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य देवीदास भन्साळे हे उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या स्थापना दिनी होणाऱ्या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी आदल्या दिवशीच मुंबईत पोहोचावं असं आवाहन केलं. हातकणंगले आणि चंदगड नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या यशासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सदस्य देवीदास भन्साळे यांनी देशात जातीयवाद पसरवत शांतता धोक्यात आणली जात असल्याचं सांगितलं. त्यांनी आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे 4 आमदार निवडून आणत काँग्रेसला राज्यात बळ दिलं असल्याचं सांगितलं. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर संजय मोहिते, शहराध्यक्षा संध्या घोटणे, नगरसेवक तौफिक मुल्लानी, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, संजय पोवार वाईकर यांच्यासह शहर ब्लॉकचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
रेशन व्यवस्थेविरोधातील केंद्र सरकारच्या निर्णयांच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आलंय. या आंदोलनाचा भाग म्हणून 1 मार्चला देशव्यापी रेशन बंद आंदोलन करण्यात येणार आहे. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली, अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे, संलग्न कोल्हापूर जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार रॉकेल डेपोधारक संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं हे आंदोलन पुकारण्यात आलंय. इचलकरंजी शहर रास्तभाव धान्य दुकानं, किरकोळ रॉकेल आणि हॉकर्स विक्रेत्यांची व्यावसायिक संघटनाही त्यामध्ये सहभागी झाली आहे. रेशन व्यवस्थेसंदर्भातील अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. शांताकुमार समितीच्या माध्यमातून चंदीगड पॉंडेचेरीतील लाभार्थ्यांना रोख पैसे देऊन रेशन दुकानच बंद करण्यात आली आहेत. हा प्रयोग देशभरात राबवून सरकार रेशन व्यवस्था मोडीत काढू पाहतंय, असा आरोप चंद्रकांत यादव यांनी केला. सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडण्यात आलं असून 1 मार्च रोजी देशव्यापी रेशन बंदचा इशारा कॉम्रेड यादव यांनी दिला. पत्रकार परिषदेला जिल्हा उपाध्यक्ष दिनकर पाटील, रवींद्र मोरे, गुंडा फेगडे, उत्तम पाटील, गजानन हवालदार आदी उपस्थित होते. महापुराच्या काळात घरांच्या नुकसानीच्या भरपाई वाटपात नुकसान न झालेल्यांना भरपाई देण्याचे प्रकार घडत आहेत, असा आरोप भाजपनं केलाय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजपनं शिरोळ तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील महापुराच्या काळात पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आलेत. प्रत्यक्ष नुकसान भरपाई देताना ज्यांचं नुकसान झालेलं नाही त्यांना दिली जात असून नुकसानग्रस्त वंचितच राहत आहेत, असा आरोप भाजपनं केलाय. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करत भाजपचे सुदर्शन माळी, राजेंद्र फल्ले यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं. तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी नुकसानग्रस्तांची अंतिम यादी प्रसिद्ध करताना दक्षता घेतली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागं घेण्यात आलं. भाजप किसान मोर्चाचे अन्वर जमादार, विलास मोहिते, अरुण नाईक आदींनी उपोषणाला पाठिंबा दिला होता. नागरिकत्व कायदा आणि नागरिकता नोंदणी विरोधात इचलकरंजीत समता संघर्ष समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. समितीच्या वतीनं प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदनही देण्यात आलं. समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत NRC आणि CAA जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी कॉम्रेड सदा मलाबादे यांनी भाजप सरकार बहुमताच्या जोरावर संविधानाची मोडतोड करत देशातील जनतेमध्ये फूट पाडतंय, असा आरोप केला. समितीच्या वतीनं प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन देण्यात आलं. शहरातील विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. माजी खासदार राजू शेट्टी, नगरसेवक मदन कारंडे, राहुल खंजिरे, दत्ता माने, राज बारगीर तसंच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करावा यांसह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका बहुजन समाजाच्या वतीनं आज शिरोळ तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. शिरोळमधील शिवाजी चौकातून मुकमोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चा तहसीलदार कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी नागरिकत्व सुधारणा कायदा अन्यायी असून तो रद्द व्हावा यासाठी लढा सुरूच ठेवू, असा निर्धार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. जर आम्ही त्यांना 300 वरचा आकडा जर दिला नसता तर आज हा कायदा आला नसता. भविष्य काळामध्ये होता कामा याची सुद्धा जबाबदारी भविष्य काळामध्ये आपण घ्यायची गरज आहे आणि ती घेण्यासाठी म्हणून आपण निश्चितपणे भविष्य काळामध्ये प्रयत्न करत राहू. केवळ हे मुस्लिम समाजापुरतं मर्यादित आहे असं नाही, पण हे उद्या OBC समाजावर येणार आहे, उद्या इतर समाजावर येणार आहे, हे बलिदान सगळ्या समाजावर उद्या येणार आहे. त्यामुळं आजचा हा कायदा हा रद्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सातत्यानं हा लढा हा कायम सातत्यानं ठेवणार. या कायद्यामुळे देशाचं ऐक्य धोक्यात येईल अशी भीती माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. अरे असे किती लोक देशातून बाहेर काढायचे, आता आमच्या जयसिंगपूर मध्ये आलेले गोसावी असतील, नंदीवाले असतील, या समोर असलेले कुरुड असेल, अशी लोक जी काय लांबून पोट भरण्यासाठी आलेले आहेत, यांचं काय करायचं, यांचे पत्ते कसे काढायचे, यांचा पुरावा कसा काढायचा. म्हणजे मगाशी जे सांगितलं गेलं की या देशातली 40% गरीब माणसं
की जे गेल्या 50 वर्षापासून या देशामध्ये आम्ही राहतो हे सिद्ध करू शकत नाही. या सगळ्या लोकांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण होणार आहे. हा एक सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारे तुगलकी निर्णय घेणं हे आपल्याला परवडणार नाही. देश आधीच आर्थिक संकटात सापडलेला आहे. बेरोजगारांचे तांडे तयार झालेले आहेत. इकडं कारखाने बंद पडत चाललेले आहेत. आर्थिक अडीच आलेला आहे. मंदी आलेली आहे. रोजगार मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ही एनआरसी करायची म्हणजे हे राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मोहीम सुरू करायचं म्हटलं तर किमान 55 ते 60 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. इथं आहे त्या लोकांना पगार द्यायला पैसे नाही आणि मग अशा प्रकारचा तुगलकी निर्णय कशासाठी. या कायद्यामुळे संविधानाला धोका पोहोचत असल्याचं काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी सांगितलं. हे संविधान संपवण्याच्या दृष्टीने चाललेली ही वाटचाल आहे. हिंदू मुस्लिम लोकांच्या भांडणं लावण्याची ही वाटचाल चालू आहे. म्हणून सर्वांनी एकत्र राहून या कायद्याच्या विरोधात लढा देण्याची अत्यंत गरज आहे आणि या टेक्याने तुम्ही सर्वांनी अत्यंत शांततेपणानं हे मोर्चा काढून दाखवून दिलेला आहे. हिंदू मुस्लिम एक आहे. एक राहूनच आपण आपला देश वाचवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा. कुठल्याही पद्धतीचं आपण चुकीच्या रस्त्यानं जायचं नाही. मोर्चाच्या वतीनं तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रहमतुल्ला इराणी, मौलाना इरशाद आदी उपस्थित होते. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या पुढील बातम्या पाहूया अल्पशः विश्रांतीनंतर. पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02-31-268-61-61. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय हो, चला माझ्या सोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दाभोळकर कॉर्नर इथल्या GIC हाऊसिंग फायनान्स कंपनीला खोटी कागदपत्र सादर करून 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अमित देसाई यांनी कर्जदार शेखर मोरे यांच्यासह अन्य 51 जणांविरुद्धात शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. दाभोळकर कॉर्नर परिसरातील रॉयल प्लाझा इमारतीमध्ये GIC हाऊसिंग फायनान्स कंपनीचं कार्यालय आहे.
गृहकर्ज देणाऱ्या या कंपनीतून शेखर मोरेसह अन्य काहींनीही खोटी कागदपत्र देऊन कराड इथं सदनिका बांधकामासाठी कर्ज घेतलं असल्याचं निष्पन्न झालंय. कंपनीचे एजंट रमजान मुल्ला, तत्कालीन व्यवस्थापक आणि इव्हॅल्युएटर यांनी संगनमतानेही फसवणूक केली असल्याचं सांगत व्यवस्थापक अमित देसाई यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी 51 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील क्रशर चौक परिसरातील रावजी मंगल कार्यालयाजवळ राहणाऱ्या विलास भटकर यांच्या बंद बंगल्यात चोरी झाली आहे. चोरट्यांनी 9.5 तोळे सोन्याचे दागिने आणि 5,000 रुपये रोकड असा ऐवज लंपास केलाय. जुना राजवाडा पोलिसात या चोरीची नोंद झाली आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या बंद घरात ही चोरी झाली आहे. विलास भटकर हे पुण्याला गेले होते. त्या दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरीतील 9.5 तोळ्याचे दागिने आणि 5,000 रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. बुधवारी सायंकाळी भटकर पुण्याहून परत आल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनाला आला. या प्रकरणी भटकर यांच्या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसात अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झालाय. ठसे तज्ज्ञांच्या मदतीनं पोलिसांनी या चोरीचा तपास सुरू केलाय. साप दिसला की तो मारायचाच अशी आपल्याकडील स्थिती आहे, पण पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडीतील डॉक्टर अभिजित जाधव यांनी सर्पमित्र गणेश जाधव यांच्या मदतीनं घरात शिरलेल्या इंडियन कोबरा जातीच्या विषारी सापाला सुरक्षितरित्या पकडून गिरोली घाट परिसरात सोडून दिलंय. आपल्या नैसर्गिक अधिवासात फणा काढून डोलणारा हा सर्प बघायला चांगला वाटतोय, पण हाच सर्प ज्यावेळी नागरी भागात दिसतो त्यावेळी अनेकांची भीतीनं गाळण उडते आणि त्याचबरोबर त्याला मारण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू होते. यामध्ये अनेकदा बिनविषारी सर्पसुद्धा मारले जातात. बहिरेवाडीतील डॉक्टर अभिजित जाधव यांनी मात्र त्यांच्या घरात घुसलेल्या इंडियन कोबरा जातीच्या अतिविषारी सर्पाला न मारता सर्पमित्र गणेश जाधव यांना बोलवून घेतलं. जाधव यांनी या सर्पाला मोठ्या खुबीनं पकडलं. त्यानंतर त्याला गिरोली घाटात सोडून देण्यात आलं. सर्प विषारी असो वा बिनविषारी, त्याला न मारता त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून अन्न साखळी अबाधित ठेवावी असं आवाहन डॉक्टर अभिजित जाधव यांनी केलंय. नागाला मारण्यापेक्षा सर्पमित्रांना बोलवा आणि सर्पमित्रांकडून त्याचे रक्षण करा आणि एक निसर्गाचं जे चक्र चाललंय ते आपण बदलायला नको. KSA लीग मध्ये आज BGM स्पोर्ट्सनं मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर 3-0 अशा फरकानं मात केली. आजच्या दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळानं संयुक्त जुना बुधवार पेठ संघाचा 3-0 अशा गोल फरकानं पराभव केला. KSA लीग मध्ये आज दुपारच्या सत्रात BGM स्पोर्ट्स आणि मंगळवार पेठ फुटबॉल क्लब अशी लढत झाली. सामन्याच्या पूर्वार्धात मंगळवार पेठच्या आदित्य लाडनं गोल नोंदवण्याची सोपी संधी वाया घालवली. त्यानंतर BGMच्या जॉन्सननं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात BGMच्या गोलची परतफेड करण्यासाठी मंगळवार पेठकडून झालेल्या चढाया BGMनं हाणून पाडल्या. शेवटची 10 मिनिटं बाकी असताना BGMच्या अभिजित साळोखेनं खोलवर चढाई करत 2 मैदानी गोल करून BGM संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीमुळे BGMनं मंगळवार पेठ फुटबॉल क्लबवर एकतर्फी मात केली. आज दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात खेळला गेला. पूर्वार्धात बालगोपालकडून खोलवर चढाया झाल्या, त्या चढाया बुधवार पेठ संघाला रोखता आल्या नाहीत. सूरज जाधवच्या पासवर अभिनव साळोखेनं पहिला गोल करून बालगोपालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यापाठोपाठ ऋतुराज पाटीलच्या पासवर रोहित कुरणेनं गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर अभिनव साळोखेच्या पासवर रोहित कुरणेनं आणि वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल करून पूर्वार्धात संघाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. उत्तरार्धात बुधवार पेठच्या सुमित घाटगे, रोहन कांबळे यांच्या चढाया बालगोपालच्या खेळाडूंनी रोखल्या. सनी सिब्बूनं डी बाहेरून फटका मारत नोंदवलेल्या गोलमुळं बुधवार पेठचं गोलचं खातं उघडलं. त्यानंतर त्यांच्या रोहन कांबळेच्या बायसिकल किकचा फटका बालगोपालच्या गोलरक्षकानं यशस्वीरित्या रोखला. हा सामना बालगोपालनं 3-1 अशा फरकानं जिंकला. सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल प्रशिक्षकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघूयात. आमचं जे डिफेन्स आहे, डिफेन्स लाईन अजून सेट नाही झालेली, त्यामुळं थोडा प्रॉब्लेम, काय त्यामुळं मागं बॉल आला ना की गोल व्हायला, डिफेन्स लाईन सेट नसल्यामुळं. आणि मागं पुढं अजून त्या म्हणावं तसा हाफ लाईन आणि मागं पुढं होत नाही, पुढं मागं खेळ होत नाही, त्यामुळे अटॅक होती मागं. त्यावेळेस आमची टीम ॲग्रेसिव्ह होती, ॲग्रेसिव्ह झाल्यामुळं आमच्या 3 बसल्या आणि टीम कॉम्बिनेशन एकमेकांच्या भरस असल्यामुळं गोल 3 बस झालेले.
सेकंड आपला ती ॲग्रेसिव्ह झाल्यामुळे आमच्यावर एक गोल बसला, डिफेंड मिस्टेक, गोलकीपर मिस्टेक. राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी आणि 100% कर्ज वसुली संस्था अडचणीत येत आहेत. शासनानं अशा संस्थांसाठी विशेष योजना जाहीर करावी अशी मागणी करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुक मधील राजर्षी शाहू विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे. करवीर तालुक्यातील पाडळी बुद्रुकमधील राजर्षी शाहू विकास सेवा संस्था सभासदांकडून 100% कर्ज वसुली करते, त्यामुळे राज्य सरकारच्या कर्जमाफीचा संस्थेच्या सभासदांना काहीच फायदा होणार नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये यामुळे अस्वस्थता आहे. थकबाकीदारांनाच कर्जमाफी होत असल्यामुळे यापुढे कर्जाची परतफेडच करायची नाही असा विचार शेतकरी करू लागलेत. यामुळे 100% कर्ज वसुली करणाऱ्या संस्थाच अडचणीत येतील अशी भीती संदीप पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरकारनं नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा विशेष योजना जाहीर करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. या पत्रकार बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव दत्तात्रय पाटील, संचालक लक्ष्मण पाटील, भीमराव पाटील, भगवान पाटील, आनंदा पाटील आदी संचालक उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. माजी मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी आमदार महाडिकांना शिवसेनेची ताकद दाखवू शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकरांचा सूचक इशारा. वन विभागाच्या जागेतून रिलायन्स कंपनीची फायबर केबल टाकण्याच्या कामात आर्थिक व्यवहार, शहर आणि जिल्हा काँग्रेसचा आरोप. शिंगणापूर फाटा ते फुलेवाडी जकात नाका खराब रस्त्यात दुचाकीस्वारानं केलं लोटांगण आंदोलन, अपघातानंतर दुचाकीस्वाराचा संताप. मटणाच्या दर्जावरून महानगरपालिकेतील बैठक ठरली वादळी, सर्वपक्षीय कृती समितीनं प्रशासनाला विचारला जाब. आणि सूर्यग्रहणाबद्दल शहरासह ग्रामीण भागात कमालीचं औत्सुक्य. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.